खडसे साहेबांचं असं आहे की माझ्या घरात सगळी पदं पाहिजे, त्यांचं पूर्ण कुटुंब हेच लोणी खातंय, तूप खातंय, काय काय खातंय त्यांना माहित. जितेंद्र आव्हाडाचं प्रकरण सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे आपण बघितलं असेल. पूर्वी जळगाव जिल्हा दूध संघावर त्या ठिकाणी प्रशासक नेमला गेला आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने चौकशीलाही सुरुवात झाली. कारण गेल्या 6-7 वर्षापासून, 5 वर्ष आणि मधला कोरोनाचा काळ सोडला तर निवडणुका होत नव्हत्या आणि 7 वर्षापासून त्या ठिकाणी संचालक मंडळ जे माननीय मंदाकिनीताई खडसे यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी होतं आणि मग त्याची चौकशी सुरू झाली. काही तक्रारी आल्यात आणि चौकशी केल्या असता असं लक्षात आलं की खूप मोठा घोटाळा या दूध संघामध्ये त्या ठिकाणी आहे. नंतर त्याची चौकशी झाली, तिथल्या एमडींनी कबूल केलं की या ठिकाणी माल गायब आहे, कोटी रुपयाचा अफरातफर झालेली आहे. मग त्यांनी सांगितलं चोरी झालेली आहे, हे त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने तपास सुरू झाला. नंतर तुपाच्या बाबतीमध्ये अगदी म्हणजे 450 रुपये किलोचं तूप हे 85 रुपये भावाने त्या ठिकाणी विकलं गेलं हे सुद्धा उघड झालं, हेही त्यांनी त्या ठिकाणी मान्य केलं आणि म्हणून त्या अनुषंगाने त्या ठिकाणी चौकशी सुरू आहे. मला वाटतं चौकशी अंती आज मला आत्ता सकाळीच कळलं, मलाही माहित नव्हतं, पण चौकशी अंती मला असं कळलं की तिथले एमडी जे आहेत लिमय ते आहेत, तिथले कर्मचारी आहे कोण पाटील म्हणून, त्यांना दोघांनी अटक झालेली आहे. अजून काही नावं त्या तक्रारीमध्ये आहेत, त्यांचाही शोध त्या ठिकाणी सुरू आहे. मला वाटतं एकदा चौकशी होऊ द्यावी, तिथे कुठेही राजकीय भावनेने प्रेरित होऊन किंवा कुठल्या प्रेशरमध्ये या चौकशा नाही आहेत, कोणाची अटक नाही आहे. पण तुम्हीच कबूल केलेला आहे की आमच्याकडे हा माल गायब झाला आहे, तो माल गायब झालेला आहे, तुमच्या स्टेटमेंटवरूनच पुढे चौकशी झाली. खडसे साहेबांना बोलण्याचा अधिकार आहे का? खडसे साहेबांचं असं आहे की माझ्या घरात सगळी पदं पाहिजे, मी आमदार पाहिजे, माझी मुलगी आमदार पाहिजे, माझी सून खासदार पाहिजे, माझी बायको दूध संघावर पाहिजे, माझी मुलगी जिल्हा बँकेवर पाहिजे, त्यांचं पूर्ण कुटुंब हेच लोणी खातंय, तूप खातंय, काय काय खातंय त्यांना माहित. मी काही जास्त बोलणार नाही त्या बाबतीमध्ये. आणि आता चौकशीच्या फेऱ्यात तुम्ही सापडलेला आहात आणि तुम्हीच त्या ठिकाणी तक्रारी दिलेल्या आहेत, तुमच्या लोकांनीच तक्रारी दिल्या आहेत, तुमच्या कर्मचाऱ्यांनीच तक्रारी दिलेल्या आहेत आणि मला वाटतं यावर पोलीस सगळं त्या ठिकाणी चौकशी करते, सविस्तर चौकशी करते, डिटेल चौकशी करते. त्यातून तुमचे फोन रेकॉर्डिंग असतील, तुमचे मेसेज असतील, तुमचे काही पत्र असतील, त्यातून जे काय सिद्ध होईल ते होईल. आतापासून तुम्ही एवढा टाव का बोलतात? जितेंद्र आव्हाडाचं प्रकरण सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे आपण बघितलं असेल. परवा त्यांनी एका थिएटरमध्ये पती पत्नी सिनेमा बघायला गेले, कारण काय असेल, पण ज्या पद्धतीने तुम्ही एखाद्या कुटुंबाला त्याच्या पत्नीसमोर त्या माणसाला जनावरासारखं मारतात, त्याच्या अंगावरचे कपडे फाडतात, तुम्हाला अधिकार कोणी दिलेला आहे हा? गेल्या वेळी एका माणसाने सोशल मीडियावर आव्हाडांच्या विरोधामध्ये काहीतरी लिहिलं, त्याला घरामध्ये बंद करून त्याचे पूर्ण कपडे काढून त्याच्या अंगावर चामडी सुद्धा ठेवली नाही, इतका बेदम त्यांनी त्यांना मारला. मागे एक माजी सैनिक त्याचा डोळा फोडण्यात आला का तो सोशल मीडियावर आमच्या विरोधामध्ये काहीतरी लिहिलं, मग हा अधिकार तुम्हाला कोणी दिलेला आहे? आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये तुम्ही काय केलं? नारायण राणे साहेब नुसता एक शब्द बोलले, तुम्ही केंद्रीय मंत्र्यांना जेवता जेवता उठवून त्यांना अटक त्या ठिकाणी केली, त्यांना जेलमध्ये तुम्ही त्या ठिकाणी टाकलं. राणा पती पत्नी खासदार आमदार हनुमान चालीसा वाचतो म्हणून त्यांनी जाहीर केलं, तुम्ही त्यांना 8 दिवस जेलमध्ये ठेवलं. अनेक उदाहरणं आहेत. माझ्यावर मोका तुम्ही लावला, मग कोणत्या नियमाने होतं? हे कोणत्या नियमाने तुम्ही केलं? कळणार अनावर ती काही बोलली लगेच तिच्या घरावर जाऊन लगेच बुलडोझर चालवलेत, मग हे सुडबुद्धीने झालं नाही का? मग आज तर तुम्ही लोक बघतायत तुम्ही कशा पद्धतीने त्या लोकांना थिएटरमध्ये मारतात, तुम्ही कशा पद्धतीने त्या महिलेला दोन्ही हाताने धरून त्या ठिकाणी ढकलतात. तुम्हाला म्हणण्याचा मला वाटतं काही अधिकार नाही, कुठलेही सुडबुद्धीने नाही. लोक बघतायत सूर्यप्रकाश इतका सगळा विषय स्वच्छ आहे आणि त्यामुळे नियमानुसार ही कारवाई सुरू आहे.